मित्रांनी मैत्रिणींनो, आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे, कारण आज पीजी पब्लिक स्कूल मध्ये ॲन्युअल डेला पाहुणा म्हणून मला बोलावलंय. आज इथे येताना मला अनेक गोष्टींबद्दल माहिती नव्हती जी इथं आल्यानंतर झाली. ह्या भागामध्ये यायचं भाग्य आज रुद्रमुळे मिळालं, त्यामुळे रुद्रचे सगळ्यात आधी आभार. त्याने इतक्या मेहनतीने स्वतःच्या हाताने ही एवढी मोठी इन्स्टिट्यूट घडवली, या तरुण वयात इतकं मोठं काम केलं. आज मी त्याला शाळेबद्दल विचारत होतो तेव्हा त्याने मला सांगितलं की पहिल्या बॅचचा विद्यार्थी मीच आहे आणि माझ्याकडनं ही शाळा सुरू झाली आणि आज इतकी मोठी शैक्षणिक संस्था या तरुण रुद्रमुळे उभी राहिली, याचा रुद्रला अभिमान आहे, त्याच्या कुटुंबाला अभिमान आहे, मला देखील अभिमान आहे. आपल्याकडे आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये असं म्हणतो, कोण होणार करोडपतीमध्ये, की आता फक्त ज्ञानाची साथ, तुमच्या खिशातलं पाकिट मारलं जाऊ शकतं, घरावर दरोडा पडू शकतो, बँकेतले पैसे गायब होऊ शकतात, पण तुमच्याकडे असलेलं ज्ञान तुमच्याकडनं कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आणि आज ही विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे. याचं कारण, आज आपल्याला उत्तम शाळा, उत्तम शिक्षक आणि उत्तम मित्रमंडळी जर भेटली तर आपल्याला ज्याला पैसा 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 म्हणतात त्याची गरज नसते, आपल्याला आपलं ज्ञान आणि आपल्याबरोबर ज्ञान वाटणारी माणसं भेटली तरी आयुष्यात खूप मोठ्या गोष्टी साध्य होऊ शकतात. आज मला ही माझी पीपीटी म्हणजे ही ऑडिओ व्हिज्युअल बघतानाच असं वाटत होतं की इतकी वर्ष मी काम केल्यानंतर तो त्याची एक झलक मी स्वतः पाहतानाच असं वाटत होतं की मागे वळून बघताना सगळ्याच खूप मोठा पराक्रम केलाय असं वाटतं. पण आजही माझ्यातला माणूस किंवा माझ्यातला मराठी माणूस असं आपण म्हणूया तो जिवंत आहे आणि त्याची साक्ष अशी आहे की कुठल्याही भागात गेल्यानंतर पुन्हा पुन्हा त्याच त्याच सिनेमांची आठवण काढली जाते. पुन्हा पुन्हा मी असं म्हटलंय अनेक वेळेला की नट म्हणून वेगवेगळ्या भूमिका करून झाल्या, त्यात मिळालेले पैसेही खर्च झाले, ते सिनेमा लोकांनी पाहिले मग गेले, पण पुन्हा पुन्हा त्याची आठवण काढून अशी झलक जेव्हा बघायला मिळते तेव्हा आमची गाडी ह्या लोकांच्या प्रेमावर चाललेली आहे ह्याची खात्री पडते. कारण शेवटी मी म्हटलं तसं की ते कितीही मोह माया असं जग असलं तरी त्याच्यामध्ये काही एक खरेपणा लागतो. आज आपल्याकडे मी केलेल्या भूमिका ह्या लक्षात राहिल्या, कारण मी प्रेक्षकांचाच एक प्रतिनिधी आहे, आय एम वन ऑफ यू, ही भावना सतत सगळ्या कथावस्तूमध्ये राहिली. आणि आज या मुलांना बक्षीस देताना आम्हाला नेहमी असं वाटतं की मी बरेच वेळा समोर होतो, आज मी पाहुणा म्हणून जरी उभा राहिलो तरी मी तुमच्यापैकीच एक आहे ही भावना सतत माझ्या मनात असते. आज मला इथं येऊन जो मान मिळाला, पाहुणे म्हणून माझ्याबरोबर इतके फोटो काढले, त्या सगळ्या मुलांचा मी मनापासून आभारी आहे. कारण आपण असं म्हणतो की या मुलांना त्यांची एक ओळख निर्माण करायची आहे आणि माझ्याबरोबर फोटो काढल्यानंतर जेव्हा ती मुलं खूप मोठी होतील तेव्हा त्यांच्यासाठी ही आठवण खूप छान असेल. आणि मला जर पुन्हा भेटली ही सगळी मुलं तर मला खूप मनापासून आनंद होईल. रुद्र, आज तुझ्यामुळे मला इथे येता आलं. आज आम्ही जवळजवळ ट्विनिंग केले, म्हणजे त्यांनी आणि मी सेम कपडे घातले इतकं आम्ही ठरवून आलो होतो मुंबईपासनं. पण मला रुद्रच्या कुटुंबियांचं खरं खूप कौतुक करावं असं वाटतं. आज त्याचे वडील आणि काका दोघेही आम्हाला सांगत होते की इतक्या लहान वयात ह्या मुलांवर जबाबदारी टाकली आहे आणि ती त्यांनी निभावली आहे. मला असं वाटतं
की हे जबाबदारी टाकण्याचा जो संस्कार आहे तो खूप मोठा आहे। मला तुमच्या कुटुंबाबद्दल अतिशय कौतुक आणि अभिमान आहे। आज एकत्र कुटुंब पद्धती आणि त्यात असलेला संस्कार किती मोठा आहे याचं ही शाळा आणि त्यांनी उभारलेले अनेक उद्योग ही साक्ष आहे। आपल्या कुटुंबाची आणि त्या योगे या परिसराची पुन्हा पुन्हा अशीच प्रगती होत राहो अशी मनापासून सदिच्छा। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।